नाही, जगातलं वातावरण श्रीराममय झालेलं आहे. म्हणजे अगदी अमेरिकेच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये सुद्धा श्रीरामाची प्रतिमा लावलेली आहे त्या डिजिटल बॅनरवर. ही किती मोठी गोष्ट आहे. म्हणजे किती वर्ष जगातले सर्व श्रीराम भक्त या क्षणाची वाट पाहत होते. आमचे रामलल्ला एका फाटक्या टेंटमध्ये गेले अनेक वर्ष विराजमान होते हे बघून अनेक लोकांचं हृदय भरून आलेलं आहे. आणि आज त्यांना त्यांच्या हक्काचं स्थान मिळणार आहे. आज म्हणजे उद्या त्याची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. पण प्रभुरामाची प्राणप्रतिष्ठापना करण्याआधी त्यांना प्रिय असणाऱ्या अनेक गोष्टी ह्या आपण केल्या पाहिजे. त्यासाठी स्वच्छता ही फार महत्त्वाची आहे. जेव्हा आपण एखादी भक्ती करतो, आपण एखादं अधिष्ठान करतो, आध्यात्मिक गोष्टीकडे वाटचाल करतो, तेव्हा मनाची आणि आपल्या परिसराची स्वच्छता महत्त्वाची आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी स्वच्छतेवर नेहमीच लक्ष केंद्रित केलं आहे 2014 पासून. आणि कोणत्याही अभियानामध्ये ते स्वच्छतेकडे जातीने लक्ष देतात. त्यांनी एक असं आव्हान केलं आणि त्याला प्रतिसाद सर्व लोकांनी दिला. हा कुठला राजकीय कार्यक्रम नसून हा एक भावनिक विषय आहे. हा एक देशाचा महत्त्वाचा विषय आहे स्वच्छता. तर तोही त्यानिमित्ताने सगळी प्रार्थनालय ही स्वच्छ होत आहेत. मी तर माझ्या घर स्वच्छता असतेच घरामध्ये, पण घराच्या मंदिरापासून त्याची सुरुवात केलेली आहे. माझा कार्यक्रम एका विमान रद्द झाल्यामुळं मागच्या वेळेचा परवा दिवशीचा रद्द करावा लागला. आज तो कार्यक्रम केला आहे. आता आज तर पूर्ण लोक उद्याची क्षणाची वाट बघत आहेत आणि मी पण तेवढ्याच आतुरतेने वाट बघते. ताई खऱ्या अर्थानं सगळ्याच कार्यकर्त्यांची भावना आहे की ताईंचा संघर्ष संपला. माझी ती त्याची बरोबरीच नाही. ते प्रभू श्रीराम आहेत. जर ते प्रभू श्रीराम आहेत, ते अवतार म्हणून पृथ्वीवर आले, त्यांना वनवास चुकला नाही, ते मी तर सामान्य माणूस आहे. तर मला वाटतं ज्यांच्या कडून ईश्वराची खूप अपेक्षा असते त्यांनाच ही शक्ती ईश्वर देतो या गोष्टींशी लढायची. मी एवढंच या श्रीरामाच्या चरणी प्रार्थना करते की किती संघर्ष आला तरी आपल्या तत्वांशी विचलित नाही झालं पाहिजे. हे जे त्यांनी आम्हाला शिकवलं आहे तसंच आम्ही सगळ्यांनी, मी एकटी नाही, सगळ्यांनी नुसतं श्रीराम म्हणून जमणार नाही तर श्रीरामाचं चरित्र आचरणात आणलं आत्ताच्या कलियुगात आवश्यक आहे. काल मनोज जारगे हे पण मी कोणत्याही रॅलीकडे मी पाहते तो माझा चष्मा आहे. माझा चष्मा आहे की सामान्य आणि वंचित वर्गाची मागणी आहे आणि सरकार मायबाप आहे. त्यांनी ती मागणी पूर्ण केली पाहिजे. त्यांना दिलेल्या डेडलाईन पूर्ण केल्या पाहिजे आणि त्यामुळे वंचित समाजाला शुभेच्छा आहेत. आणि माझी मराठा आरक्षणावरची भूमिका ही 20 वर्षे झाली आहे तीच आहे. आता या परिस्थिती बदललेली आहे आणि त्यामुळे या परिस्थितीमध्ये त्यांना शुभेच्छा. एकच विनंती आहे की जे बाकी नागरिक आहेत त्यांना कुठलाही त्रास न होता हे आंदोलन व्हावं अशी त्यांच्याकडनं अपेक्षा आहे. ते पूर्ण करतील याचा विश्वास आहे. पुन्हा एकदा आरक्षण नाही दिलं तर सरकार जे राजकीय नेते त्यांना गावबंदी देखील करण्याचं आश्वासन दिले आहे. ते त्यांचे इशारे आहेत, त्याच्यावर तेच भाष्य करू शकतात.